मित्रांनो, रामायणातल्या विविध कथांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आदर्शच दिसतात. आज आपण श्रीराम मित्र म्हणून किती श्रेष्ठ होते ही गोष्ट पाहू. श्रीराम एका चक्रवर्ती सम्राटाचे राजकुमार होते. जरी ते वनवासी असले तरी ते स्वतः एक राजा होते. नामधारी नव्हे तर अत्यंत समर्थ आणि सामर्थ्यवान. पण जेव्हा श्रीराम मित्रता करत तेव्हा हातचं न राखता मित्रता करत. आपण अनेक कथांमधून त्यांचे गुह, सुग्रीव, बिभीषण आणि हनुमान यासारख्या अनेकांबरोबरचं वागणं बोलणं पाहिलंय, ऐकलंय. त्यात त्यांची मित्रांबद्दलची कळकळ स्पष्ट होते. जटायूच्या मृत्यूनंतर त्याने त्याचा अंत्यविधी यथासांग मंत्रासहित केला. सुग्रीवाला प्रथम राज्य मिळवून दिलं, नंतरच सीता शोधाची कामगिरी त्याच्यावर सोपवली. त्या कामात सुरुवातीला त्याने आळस केला तरी त्याला क्षमा केली. बिभीषणाला जवळ केल्यावर त्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकला. किष्किंधेचं राज्य मिळाल्यानंतर काही महिन्यातच सुग्रीव श्रीरामांच्या कार्यात गुंतला. त्याला राज्यकारभाराची घडी बसवता आली नव्हती. रावण वधानंतर बिभीषण लंकेचा राजा झाला. पण युद्धात राक्षस कुळाचा आणि लंकानगरीचा संपूर्ण नाश झाला होता. हे सारं नीट मार्गी लावणं बिभीषणाचं प्रथम कर्तव्य होतं. असं असताना सुद्धा आपली इतकी महत्वाची आणि तातडीची कामं सोडून हे दोन्ही राजे श्रीरामांबरोबर अयोध्येला आले. या सर्व कामांपेक्षा त्यांना श्रीराम राज्याभिषेक डोळ्यांनी पाहणं जास्त मोलाचं वाटलं. ही एकच गोष्ट, श्रीरामांनी मित्रांना किती प्रेम आणि विश्वास दिला असेल हे आपल्याला दाखवते. कथासार. आपण आपले नातेवाईक निवडू शकत नाही, मित्र मात्र आपण निवडू शकतो. अशांशी मैत्री करावी की मैत्री केल्याचा पश्चाताप होणार नाही. एकदा मैत्री जोडली की स्वतःचा कुठलाही स्वार्थ मध्ये न आणता मित्रासाठी झटावे.